सबस्क्राईब करा चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या चॅनलला व बेल आयकॉन नक्की प्रेस करा एम पी एस सीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी एम पी एस सीच्या परीक्षा त्या परीक्षा झाल्यानंतर निकाल लागणारच आहे तेवढ्यात त्याच्या आडवे येणाऱ्या काही वेगवेगळ्या अडचणी म्हणजेच फॉर एक्झाम्पल आरक्षणाची बाजू असो किंवा मग वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टी असो किंवा मग आनसरकीमध्ये असलेल्या चुका असो हे काही आजचा विषय नाही आहे विद्यार्थी मित्रांनो पण पर सर्व गोष्टींमध्ये नुकसान आहे ते प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या जितोड मेहनत करणाऱ्या या विद्यार्थ्याचं तर विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण पाहणार आहोत एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयाकडे धाव घेतलेली आहे या दुसऱ्या उत्तरतालिकेच्या विरोधात आणि आता याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार आहे आणि याचिकाकर्त्यांना हे जे वकील आहेत ते सुद्धा त्यांना सहकार्य करणार आहेत तर आत्ता आपण व्हिडिओमध्ये ती बातमी सविस्तरपणे पाहू या अगोदर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे तुमच्या यूट्यूब चॅनेलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लेटेस्ट अपडेट लवकरात मिळ लवकर मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस करा हे पहा ही बातमी जी आहे ती औरंगाबादच्या दिव्य मराठी विशेष पेपरला आलेली आहे कारण औरंगाबाद खंडपीठाकडेच विद्यार्थ्यांनी धाव घेतलेली आहे तर आता काय बातमी सांगते की एम पी एस सी विद्यार्थ्यांची न्यायालयामध्ये धाव चार पाच प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली आहेत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आता या बॉक्समध्ये डिटेल माहिती दिलेली आहे तो बॉक्स जरा आपण डिटेलमध्ये पाहूया आता विद्यार्थ्यांचा प्रश्न काय आहे की आक्षेप घेतलेले जे प्रश्न आहेत त्यावर आयोगाने पुनर्वलोकन करावे व सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध करावी व पुढील प्रक्रिया जी जी आहे ती पारदर्शक आणि निशंकृत करावी आता यामध्ये पहा सामाजिक संघटनांमार्फत अशी मागणी होत आहे आणि याचिकेसाठी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड व कन्नडचे सामाजिक कार्यकर्ते संघर्ष बोलधने यांनी विशेष सहाय्य केलेले आहे आता वकील कोण आहेत पहा याचिकाकर्त्यांच्या बाजूने वकील ॲडव्होकेट सुरेश सलगर आणि ॲडव्होकेट योगेश लगड हे आता विद्यार्थ्यांची बाजू याचिकाकर्त्यांच्या बाजूने बाजू मांडणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या अशा जर गोष्टी होत राहिल्या तर ही परीक्षा प्रक्रिया जी आहे ती पूर्ण व्हायला कुठेतरी अडचणी तयार होतात आणि ते लांबत जातं मग विद्यार्थ्यांचं वय वाढतं आणि त्यानंतर अटेम्प्ट एक्झॉस्ट होतात मग याचा तोटा संपूर्णपणे विद्यार्थ्यांना आहे पण या उत्तर तालिकेवरील ही आता प्राथमिक बातमी आहे आता या याचिकेवर खंडपीठ काय निर्णय देत आहे आणि आयोगाची या उत्तर संदर्भात किंवा या बातमी संदर्भात काय भूमिका आहे ते आपल्याला पाहावं लागेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच